चालेल आणि तेही आपण रस्त्यावर उपोषण करण्यास आपल्याला काय म्हणायचं करू. मी पत्रकार विजयकुमार उघडे दैनिक जय हो साप्ताहिक जय हो चे संपादक असून मी सर्वप्रथम माझ्या भारतवासियांना 78व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो व माझ्या जय हो परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आजच्या 78व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला उपाशी बसण्याची काळी पाळी का आली तर 78 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन तर माझ्यासारखे माणसं उघडे अजून देशभर माझ्यासारखे नागडे व्हायला लागलेत. देशामध्ये कुठलीही प्रगती दिसून येत नाही तर मी महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये माझ्या जय हो वृत्तपत्राला मागील काही दिवसापूर्वी स्थायी समिती जागा 10-10 मंजूर झाली होती. तर सोलापुरातील संभाजी आरमारचे काय खंडणी बहादूर व गुंड लोकांनी ती जागा बळकवली आहे. मग मी त्यांना विनंती केली, अरे दादा नो ही जागा माझी आहे, मला महापालिकेने दिली आहे जागा माझ्या वृत्तपत्राच्या कार्यालयासाठी, ही जागा का घेता, तुला काय करायचं, कुठं जा ना, तुला इथं मारीन, तुला खलास करीन, इथं याच नाही, असं संभाजी आरमारचे शिरकान डांगे शिवाजी वाघमोडे परवीन मोरे व करण कोट्टा यांनी चक्क मला भर सिद्धेश्वर मंदिर या फडकुले सभागृहाच्या इथे मला दम दिला. मग तिन्ही जागा काहीतरी मॅनेज करून महानगरपालिकेचे भूमी मालमत्ते अधिकारी उपायुक्त व संभाजी आरमारचे कार्यकर्ते संगनमत करून ते महानगरपालिकेचे एक MEC बोर्ड होते, जागा त्यांनी 11 महिन्याच्या करार घेतलेले आहे 1100 भाड्याने. पूर्णपणे सोलापूर महानगरपालिकेचे व सोलापूरच्या महानगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांची त्यांनी दिशाभूल केलेली आहे. तर दिशाभूल करून त्या संभाजी आरमारवाल्याची जे काय संघटनेचे पदाधिकारी गुंडगव खंडणी बाजूर म्हणतात की अरे जा तुला कुठं जाय जा, आमचं काय वाकडं होत नाही, माझ्या अशा सोलापूरमध्ये 40-50 जागा बळकवल्या आहेत, माझं कोणी काय फरक पडत नाही. तर अशा ह्या उग्र व धमकी देऊन संभाजी आरमारचे डांगे व शिवाजी वाघमोडे व त्यांचे कार्यकर्त्यांनी मला चक्क महानगरपालिकेसमोर व निर्मल फडकुलेच्या समोर जी जागा माझी जय हो वृत्तपत्राला दिलेली आहे 29 वर्षाच्या करारावर तिथे त्यांनी अतिक्रमण करून मला दम द्यायचे केलेले आहे. तर माननीय ह्या संदर्भात मी महानगरपालिका आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटलो, उपायुक्तांना भेटलो, तसंच पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी मी पत्रव्यवहार केलेला आहे. तर मला आजपर्यंत सहकार्य करतो मला केलं नाही, पण ही जागा माझ्या पदरात पाडण्यासाठी ह्याच्यामध्ये एक नंबर म्हणजे भूमी मालमत्तेचे अधीक्षक पूर्वीच्या सारिका अंकुलवार ह्या होत्या, त्यांनी माझ्या जागेचे कागदपत्र नगररचनेला दिलं म्हणून सांगितले, पण नगररचनेकडून मला ते काय TP पाठवलं आहे डाऊन पेमेंट काय ते संबंध असते त्या विषयासाठी, पण ते डाऊन पेमेंटवरून मला काय त्या जागेचं भाडं ठरवलं नाही. आणि ती माझी फाईल जी आहे सारिका अंकुलवार व त्यांच्या टीमने व हे हिंदुत्वाच्या वादावर बगव्याच्या नादात हे लोक संगनमत करून संभाजी आरमारला सहकार्य केलेले आहेत. तरी देश जिल्ह्यामध्ये सध्या संभाजी आरमार हे फक्त जागा गडपणे गोरगरिबाला दम देणे व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये दहशत अशी त्यांची वावरलेलं आहे. तर हे कुणाला न जमवता करता ह्यांचा दिवसेंदिवस जागा बळकवणे व दम देण्याचे कृत्य वाढत आहेत. तरी मेहरबान महानगरपालिका आयुक्त असतील व संबंधित पोलीस आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, मी एक सामान्य कार्यकर्ता दलित असून मला आज रस्त्यावर बसायची पाळी येते, महानगरपालिकेने मला साध्या माझ्या वृत्तपत्राला दिलेल्या जागा देखील ह्या गुंड लोकांना पुरी नाही. तरी गुंड दिवसेंदिवस करोडपती व्हायला लागलेत, यांच्यावर आळा बसला पाहिजे, यांच्यावर अनेक तडीपारचे गुन्हे केसेस दाखल आहेत खंडणीचे गुन्हे वगैरे, तरी सामान्याला तडीपार होते, मग ह्या खऱ्या गुंडांना व दरोडखोरांना व खंडणी बाजूरांना काय होत नाही. तर लवकर लवकर विचार करून सोलापुरामध्ये ह्याने अनेक जागा बळकवलेल्या आहेत, ह्या जागेचा शोध घ्यावा. आणि संभाजी आरमार हे नाव जे आहे संभाजी महाराज हे भोजनासाठी भोजनाचे जनक होते, तर हे संभाजी आरमारच्या संघटनेवाल्यांनी या संभाजी महाराजाच्या नावाची बदनामी करायचे कृत्य केलेलं आहे. तर मेहरबानाने माननीय जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांनी विचार करून ही संभाजी आरमार ह्या नावावर बंदी घालावी, जणू करून ह्या संभाजी आरमारच्या संभाजीच्या नावावर हे दिवसेंदिवस लोकाला अन्याय अत्याचार करत आहेत व जागेसाठी खंडणी मागणे दम देणे हे दिवसेंदिवस कृत्य वाढत आहे. तर माझी विनंती मनापासून आहे, आज प्रजासत्ताक दिनाच्या वतीने प्रथम मी तुम्हाला आणखी एकदा मी शुभेच्छा देतो आणि मला 10x10 जागा जे माझ्या वृत्तपत्राच्या कार्यालयात दिलेले आहे ते जागा मला मिळवून देण्यात यावी. जर का पत्रकार असेल तर का गुंडांचे दिवसेंदिवस हल्ले होत असतील आणि दमबाजी होत असेल सामान्यांचं काय, तर या गुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे. संभाजी आरमारचे शिरकान डांगे वाघमोडे मोरे करंगकोट्टा व संबंधित अधिकारी हे सामाजिक कार्यकर्त्याच्या नावावर कार्याच्या नावावर लुटमार चालू आहे. तरी पुढील तुमची दिशा आता
ह्यापुढील दिशा मला जर लवकरात लवकर नाही दिलं तर मी ह्यापुढे माझं अण्णा उघडे आहे तर मी उघडे आंदोलन करणार आहे ती मी महानगरपालिकेच्या समोर. ह्यासाठी मला पोलिसांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर माझ्या काम मार्गी लावावे ना त्यापुढे मी आंदोलन करणार आहे. जवळजवळ आजपर्यंत 4 वेळा धमकी दिलेले आहेत. वेगवेगळे माणसं येऊन गाडीमध्ये 4-व्हीलरमध्ये येऊन 2-व्हीलरमध्ये रिक्षावाले येऊन ही संभाजी आरमारवाले वेगवेगळे माणसांना पाठवत आहेत. संभाजी आरमार शिरकान डांगे वाघमोडे यांनी मला स्वतः निर्मलकुमार फडकुलेच्या इथंच मला दम दिलेला आहे. तू जा ह्यापुढं आलं तर आमचं खवळणूक तुला इथं खलास करीन म्हणून व असली भाषेत मी मागं जरी असले तुझ्यासारखे आम्ही इथं माणसाला तुझ्या जातीच्या लोकाला इथं आम्ही टिकू देत नाही. कुठं जायचं काय आमचं वाकडं होत नाही कोणी काय फरक पडत नाही आम्हाला. ह्या भाषेत मला शिरकान डांगे शिवायो आगमोडे मोरे करणकुटा व संबंधित त्यांच्या पद्धतीकडून दम दिलेला आहे. ह्याबद्दल मी पोलीस आयुक्तांना तक्रार दिलेली आहे. सदर फौजातोडीमध्ये माझे 4 वेळा जबाब घेतले पण काय ते यांच्यावर अट्रिसिटी गुन्हा करा दाखल करा मला मी मागासवर्गीय माझ्यावर असली भाषेत शिव्या दिलेल्या आहे. माझी गरिबाची मिळालेली महापालिकेची जागा दिलेली आहे ती बळकवलेली आहे. या संदर्भात मी तक्रार केली तर अजून जरी मनाताय तक्रार व दखल घेतली जात नाही तर मेंबर माननीय आयुक्तांनी दखल घ्यावी मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे.